नमस्कार, मी बाबासाहेब वसंतराव पाटील, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर, रजिस्ट्रेशन नंबर A001, स्कूल नेम उत्तर विद्यालय उत्तूर, तालुका आजरा, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. टॉपिक ऑफ प्रेझेंटेशन ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. इयत्ता 10वीला हा घटक आहे ऑब्झर्व अँड एक्सप्लोरर मध्ये. सुरुवातीला एक व्हिडिओ पाहायचा आहे. ऑब्झर्व द व्हिडिओ अँड टेल अबाउट ॲक्युरेसी ऑफ डिफरंट थिंग्स इन द व्हिडिओ. पुढील व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यामध्ये विविध गोष्टींमध्ये असणारी अचूकता याविषयी निरीक्षण करायचं आहे. Why is it important to learn the dynamics of shapes and angles? In fashion design, designers construct shapes to create the clothing people wear every day. Angles are especially important for things like V-neck lines, asymmetrical hems, and other things. Shapes are used to create appealing patterns. Designers use the geometry principles from this classroom to create these new designs. Architects and people in construction use these concepts more than anyone. They rely heavily on perfect construction to ensure the safety of the people that use the buildings they create. Besides function, they also use these shapes to create unique masterpieces that can be enjoyed by many. There are also several computer-based careers that depend on these geometric constructions. Animators and movies use geometry to create lifelike three-dimensional images. They create some of the beloved stories that bring happiness to children everywhere. Computers easily understand geometric shapes, so knowing how to use these shapes to create concrete or abstract images is essential to understanding computer graphic design. Learning to make geometric constructions is an essential foundation for many tasks and jobs. They would also lack the appreciation for almost everything they see around them. त्यानंतर आपण ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड टेल अबाउट ॲक्युरेसी ऑफ डिफरंट थिंग्स इन इट. खालील ज्या खालील फोटो दाखवलेले आहेत त्यावरून आपल्याला त्यामध्ये असणाऱ्या विविध गोष्टीतील अचूकतेविषयी माहिती सांगायची आहे. सुरुवातीला या ठिकाणी केक दाखवलेला आहे. केक बनवताना ॲक्युरेसी ही फार महत्वाची आहे, अचूकता. दिवाळीमध्ये विविध प्रकारचे पदार्थ फराळामध्ये बनवले जातात, त्यामध्ये असणाऱ्या विविध पदार्थांची अचूकता, याच्यामध्ये रचना, याचा समावेश होतो. रांगोळी काढत असताना देखील अचूकतेला खूप महत्व आहे. या ठिकाणी पुढील चित्रामध्ये दरवाजा आणि त्या ठिकाणी तयार होणारे 180 अंशातील कोन, जिना तयार करत असताना देखील त्याच्यामध्ये अचूकता, आणि त्या जिन्यामध्ये देखील या ठिकाणी आकृतीमध्ये पाडे दाखवलेले आहेत. पुढील चित्रामध्ये कोलाज चित्र आहे, एलिफंट, यामध्ये देखील अचूकतेने कलाकुसर केलेली आहे. त्यानंतर आहे मँगो, या आंब्यांची रचना अगदी अचूकतेने केलेली आहे. पुढील चित्रामध्ये कोलाज चित्र, त्यापासून विविध प्रकारची चित्र, त्यामध्ये असणारी अचूकता आपल्याला दिसून येते. पुढील चित्रामध्ये मिठाई दाखवलेली आहे, त्यामध्ये विविध शेप्सनुसार आकारानुसार मिठाई
आकर्षकरित्या बनवलेले आहे. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये दीपस्तंभ दाखवलेले आहे, त्याच्यामध्ये देखील शेप्स आणि अचूकतेला खूप महत्त्व आहे. यानंतर एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. टेक सेगमेंट ए बी 6 सेंटीमीटर अँड ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. 6 सेमी लांबीचा रेषाखंड ए बी काढायचा आहे आणि त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. समिंग अप, समराइज द लर्निंग आउटकम्स युअर ऑब्झर्वेशन्स फॉर अक्युरेसी. वरील व्हिडिओ त्यानंतर विविध चित्रे पाहिलेली आहेत, त्यामध्ये असणाऱ्या विविध गोष्टीतील अचूकतेविषयी निष्कर्ष सांगायचा आहे. यानंतर आहे डिफाइन अँड प्रूव. यामध्ये आपण रचना पाहणार आहोत. रचना कशा करायच्या आहेत? रेषा संदर्भात रचना झालेली आहे. रेषा एल काढावं सांगितलेलं आहे. सुरुवातीला रेषा एल काढायची आहे. माझ्याबरोबर रचना करा सर्वांनी. रेषा एल काढली, या रेषेला नाव आपण एल दिलं, त्या रेषेवर एल मोजून फायदा सांगितलेला आहे. एम हा बिंदू घेतला, एम बिंदूतून रेषा एलला लंब रेषा काढा म्हटलेला आहे. कंपासच्या साह्याने ही रचना करायची आहे. एम हा केंद्र घ्या, केंद्र घ्या आणि अंदाजा दोन्ही बाजूला हा कंस साधा आपण अंदाजा असा घेतला. Thank you.
यानंतर आपण या रचनांचा आधार घेऊन दहावीच्या रचना पूर्ण करायची आहे. स्पर्शिका काढायचे त्याची आपण ती सुरुवात पाहूया. अशी स्पर्शिका काढावी लागणार आहे.
त्यात सांगितले आहे आपल्याला जे बिंदू टू या ठिकाणी वर्तवावे आणखी एक बिंदू घेऊ ते बिंदू सोडला आजच्या वेळेला आधार नाव या ठिकाणी बी बिंदू घेतला आणि ए आणि बी जोडले जो हा ए या ठिकाणी कोण तयार झालेला आहे त्याला आंतरलिखित कोण म्हणतात आंतरलिखित कोण म्हणतात आणि याचा आंतरखंडित कंस याच्या समोर आहे हा बी पासून के पर्यंत हा आंतरखंडित कंस आहे आता आंतरलिखित कोणाचे माप ही त्याच्या आंतरखंडित कंसाच्या निम्मे असते त्याचा आपल्याला आता घेतला आहे आणि या हीच स्पर्शिका आहे के पासून बी पर्यंत आपण जोडलं आणि याला आपण काय म्हणू शकतो दोन बिंदू ही जर रेषा वाढवली तर दोन बिंदू छेदते म्हणून काय काय म्हणतो बरोबर छेदिका स्पर्शिका छेदिका यामध्ये तयार झालेला कोण जो आहे तो हा बी के नावाबद्दल सी बिंदू हा या ठिकाणी कोण तयार झालेला स्पर्शिका छेदिका म्हणून स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार या ठिकाणी जो कोण तयार झालेला आहे तो त्याचा आंतरखंडित कंस देखील हाच आहे त्याच्या निम्मा याचा आंतरखंडित कंस हा कंस एकच आहे आणि या के या कोणाचा देखील आंतरखंडित कंस कंस एकच आहे म्हणजे दोन्हीचा आंतरखंडित कंस समान असल्यामुळे हे दोन कोण एक दोन असतात त्याचा आधार करून आपल्याला ती स्पर्शिका मिळवतो केंद्र आपण केंद्र बिंदूला कोणा घेऊया कोणा केंद्र बिंदू ठेवूया आणि पंचेच्या साह्याने त्रिज्या किती घ्यायची आहे 3.5 त्रिज्या घ्यायच्या कंपास मध्ये 3.5 व्यासर घेतलं खूप केंद्र घेतलं आणि आपण जोडला आता आपल्याला नदीला रचना झालेली होती त्या रचनेचा आधार घ्यायचा या ए या कोणाशी ए ग्रुप के या ठिकाणी कोण काढायचा दिलेल्या कोणाशी ए ग्रुप कोण काढणे या रचनेचा आधार घ्यायचा के केंद्र घ्यायचा आणि अंदाजे अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस इथेही के केंद्र घ्यायचा आणि अंतर तुमचंच आहे दोन्ही बाजूला कंस ए केंद्र घेतलेला आणि अंतराचा अंतर घेऊन हा कंस काढलेला तर के केंद्र घेतला आणि अंतर तेवढंच आहे कंस काय आता रचना काय करायची आहे हा छेदक बिंदू आणि इथं जर अंतर वाढवायचं या छेदक बिंदू कडे आणि हा छेदाला कंस इथं काय आता इकडे कुठे छेदबिंदू मिळतो का छेदबिंदू त्या कंसाजवळ मिळतो का पहिल्या कंसाजवळ छेदबिंदू कुठे मिळतो पहिल्या कंसाजवळ हा छेदबिंदू मिळतो केंद्र घ्यायचं आणि इकडे छेदबिंदू आपण हा छेदबिंदू आणि के यातून केंद्राचा वापर न करता आपण स्पर्शिका काढली आहे याच्या अनुसरती रचना केंद्राचा वापर करून स्पर्शिका केली काढली आहे आपण रचना विषयी पूर्ण करणार आहोत 2.8 ची त्रिज्येचे वर्तुळ काढू आता या ठिकाणी आपण केंद्र सुरुवात करूया
घ्या आणि अर्पणाची आकृती घ्यायचं आहे. 2.8 नंतर दिनेश आणखी 2.8 आता घ्यायला आणि वर्तुळावर पूर्ण केलेला आहे. वर्तुळ केंद्र एक पासून केंद्र त्यांना काय केलेलं आहे एम दिलेलं आहे आणि एम बिंदू पासून 7 सेमी अंतरावर असणारा बिंदू एल वर एम पासून 7 सेमी अंतरावर या ठिकाणी 7 सेमी अंतरावर एल हा बिंदू घ्यायचा आहे आणि ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायचं. आता ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची असेल तर ही स्पर्शिका आहे का एका सेतून छेदली पाहिजे म्हणजे किती ठिकाणी स्पर्शिका काढू शकता ए वरील बाजू स्पर्शिका काढू शकता बरोबर आहे आणि दुसरी खाली बाजू स्पर्शिका काढू शकतो तर एका सेतून छेदणारा मिळेल बरोबर आहे का आणि एक देखील या पद्धतीने दोन स्पर्शिका काढायचे आहे. मात्र जो स्पर्श बिंदू आहे तो अचूक मिळण्यासाठी आपल्याला आणखी एक रचना करावी लागणार आहे. त्यासाठी या हा जो 7 सेमीचा लांबीचा रेषांक आहे त्याचा लंबरुपांतर काढायचा एक केंद्र घ्यायचा आहे अंतर दरम्यानपेक्षा जास्त घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला चौरस एक केंद्र घेता दोन्ही बाजूला चौरस आणि यातून जाणारी आपण रेषा काढू आणि वर्तुळ पूर्ण केलं या ठिकाणी आणि दोन वर्तुळे ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी आपण बी सी नाव दिलं एल बी मधून आपण पहिली स्पर्शिका काढली त्यानंतर एल सी मधून दुसरी स्पर्शिका आपण पूर्ण केली. इथं स्पर्शिका काढल्यानंतर हा स्पर्श उपयोग काय तर बरं येऊ शकतात किंवा मार्गी घेऊ शकतात अचूक मिळण्यासाठी स्पर्श देतो आपण हे वर्तुळ साधते व्यास असणारे वर्तुळ पूर्ण आणि अचूकपणे हा स्पर्श बिंदू आपण मिळवला. हा एल पासून बी पर्यंत भागाला स्पर्शिका खंड म्हणतात आणि इतकाच स्पर्शिका खंड एल सी आहे बरोबर हे दोन्ही अंतर कसा आहे समान आहे बीएल आणि सीएल हे दोन्ही अंतर समान आहे त्याची लांबी मोजा असा देखील प्रश्न विचारायचा. अशा रीतीने आपण वर्तुळाच्या बाह्य हेतूतून स्पर्शिका काढली ही रचना पाहिली. याच्या अगोदर वर्तुळावरील स्पर्शिका काढणे त्याच्यासाठी खूप प्रकार यानंतर आपण तिसरी रचना जी आहे ती आपण जिओजेब्राच्या माध्यमाद्वारे देखील आपण बघू शकतो. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे ही रचना आपण जिओजेब्राच्या माध्यमातून पाहायची आहे. त्या ठिकाणी ऍक्सिस रिमूव्ह केले ग्रीड रिमूव्ह केले सर्कल विथ सेंटर थ्रू पॉइंट हे ऑप्शन निवडलं आणि वर्तुळ काढलं. वर्तुळाच्या बाह्य भागात एक बिंदू घेतला आणि या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका आपण काढल्या. या ठिकाणी त्रिज्या आणि स्पर्शिका लंब असतात म्हणून आपण या ठिकाणी या ए मधून या स्पर्शिकेला त्रिज्या स्पर्शिका लंब
या पद्धतीचा वापर करून या ठिकाणी हा स्पर्शबिंदू मिळवलेला आहे. त्याला आपण नाव देऊया या ठिकाणी इथे नाव दिलेलं आहे. या ठिकाणी देखील आपण नाव देऊ आणि हे जे अंतर आहे स्पर्शिका खंडांचं हे अंतर आपण मोजणार आहोत. हा डी आणि सी मधील अंतर मोजलं आपण. सी आणि ई मधील अंतर मोजलं. हे जे स्पर्शिका खंड आहेत हे स्पर्शिका खंड एकरूप मिळतात. अशा रीतीने आपण या दहावीच्या रचनेविषयी माहिती पाहिली. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आता आपण डिफाइन अँड प्रूव पाहिलं. यानंतर अप्लाय अँड इव्हॅल्युएट हा मुद्दा पाहणार आहोत. यामध्ये ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर अँड ड्रॉ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर. ड्रॉ टँजेंट्स ऍट पी अँड क्यू विदाउट युझिंग सेंटर हा पहिला क्वेश्चन आहे. आणि सेकंड क्वेश्चन, ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3.3 सेंटीमीटर फ्रॉम अ पॉइंट ए such that distance OA is equal to 7.5 cm. Measure the length of tangent segments. अशा रीतीने आज आपण भौमितिक रचना याविषयी माहिती पाहिली. धन्यवाद.